छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात धडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 या घरात साधं कुणी शिंकलं तरी मला कळत आणि तुम्ही म्हणताय की सोस पडलाय रे माझ्या मग जाऊन पाणी प्या ना कुसुमता तुमच्या घरात फक्त माझ्याबद्दल काय बोललं जात यावर नीट लक्ष ठेवा तुझ्या खांद्यांमधल्या बळाची कल्पना आहे म्हणूनच ती टाकली आहे मी नाही नियतीना तिच्यावर ताबा मिळवलास पण स्वतःचा ताबा तिच्या हातात दिलास काय ती इथे येऊन गेली तिने पाहिलंय मला म्हणजे तिला कळलं मी कोण आहे ते ती मला ओळखत नाही हे सुदैव आहे पण चेहरा पाहिलाय तिने माझा एक गोष्ट लक्षात ठेव सुलेखा तू ज्या मार्गावर चाललीयस तो सोपा नाहीये एक चूक अशी गर्दे ढकलली जाशील जिथून तुला कोणीही वाचवू शकणार नाही मीही नाही पण शुभ्राला कसं काय जमतंय ती पण कुठली साधना शिकते का ती तुझ्याशी जोडली गेली आहे सुलेखा तिची इच्छा नसतानाही तिला कळत नसतानाही तिच्या हातून ह्या गोष्टी होत आहेत तिला हे सगळं पूर्णपणे कळत नाहीये हे तुझं सुदैव आहे शुभ्रा सुलेखा पार्वती इंदू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पार्वती रक्षण करायलाय इंदू सूड घ्यायला चांगलं वाईट हे शब्दच निरर्थक आहेत म्हणून मी ते कधीच वापरत नाही पण तुमच्या दोघींची ताकद तीच आहे त्या ताकदीची नाळ तुम्हाला दोघींना जोडून ठेवते तीच नाळ राम रावणाला कौरव पांडवांना जोडत होती ठरवणाऱ्यांनी जेत्यांना चांगलं आणि पराजितांना वाईट ठरवलं हे तुझ्या जितकं लवकर आणि शुभ्राच्या जितकं उशिरा लक्षात येईल तेवढं तुझ्यासाठी चांगलंय आम्ही जे काही बोललो म्हणजे मी आणि आजोबा किंवा डॉक्टर सामंत जे काही बोलले त्या प्रेशर खाली येऊन तू काही म्हणजे
तुमचा या निर्णयाशी असलेला संबंध मी नाही नाकारत, पण मी हा निर्णय फक्त तुम्ही सांगताय म्हणून माझ्या इच्छेविरुद्ध घेते असं नाही आहे. मला आता या गोष्टीची जाणीव झाली की माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे, आणि जिथे पर्याय नसतो तिथे इच्छा अनिच्छा आवडीनिवडींचा प्रश्नच येत नाही. नाही शुभ्रा, तेच मी तुला सांगतोय की असं नाही आहे की तुझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही आहे. म्हणजे तू जर तुझी ही ट्रीटमेंट थांबवलीस तर आपल्या नात्यामध्ये काही फरक पडेल? प्रश्न आपल्या नात्याचा नाहीच आहे. प्रश्न माझा माझ्याशी असलेल्या नात्याचा आहे. मला हा जन्म मिळाला, तुमच्यासारखा साथीदार मिळाला, हे ऋण आहे कोणाचं तरी, आणि ते न फेडता मी नाही जगू शकत. तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही. आदिनाथ, मी खरंच सांगते, मी तुमच्या दबावाखाली येऊन हे सगळं नाही करत आहे. ठीक आहे, डॉक्टर सामंतांना फोन केला होतास? नाही, म्हटलं आधी तुमच्याशी बोलून घ्यावं. तुम्ही हो म्हणालात तरच. शुभ्रा, तुला माझ्या परवानगीची कधीच गरज नव्हती. मला फक्त एवढंच वाटतंय कसंही करून हे सगळं लवकरात लवकर संपून जावं. हे जे काही आहे त्याला नाकारून त्याचा त्रास सहन करण्यापेक्षा त्याला स्वीकारून त्याला सामोरं जाऊन त्यातून पार पडावं. तुला रात्रीची शांत झोप लागावी, दिवसा तुला कुठलाही भास होऊ नये, आपण आपलं एक नॉर्मल आयुष्य जगावं. तू, मी आणि आपलं बाळ. शुभ्रा, मला खात्री आहे तुला जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतील, या गोष्टीच्या मुळाशी तू जेव्हा पोचशील तेव्हा तुला कसलीही भीती राहणार नाही. आपलं बाळ या जगात यायला हवंय, तू म्हणशील तेव्हाच. पण ते यायला हवंय. ते येईल, वचन देते, नक्की येईल. या. थँक यू सो मच. माय प्लेजर. ॲक्च्युली मी खूप चिडलोय अभिमानवर. एवढी मोठी न्यूज अँड ही डिडंट इवन बॉदर टू इन्फॉर्म मी. नाही, तो खूपच घाई गडबडीत श्रीलंकेला गेला. लगेच त्याची बाजू घ्यायची गरज नाही. ही हॅड ऑल द टाइम इन द वर्ल्ड. इनफॅक्ट तू जेव्हा त्याला होकार दिलास तेव्हा तुम्ही दोघेही पुण्यात होता ना, राईट? हो. मला साहेबांकडनं कळलं आणि आय वॉज प्लेझंटली शॉक्ड. But I'm happy for the both of you. अभिमान खूप वेड्यासारखं प्रेम करतो तुझ्यावर. And I hope तू सुधार. Yeah, of course. म्हणून तर लग्नाला होकार दिलाय ना मी त्याला. Wow.
बस। तू मुंबईत कसा काय? एका ऑफिशियल कामासाठी झालोय, पण म्हटलं आता आलोच आहे तर तुला कॉंग्रॅच्युलेट करूनच जाऊया। थँक्स। कॉफी घे ना, थंड होईल। या शो। तू बहुतेक साखर घालायला विसरलीस। नाही घातली मी साखर, आय स्टर्ड अँड गेव यू। आय एम सॉरी, मला जरा जास्त लागते, इफ यू डोंट माइंड। शुअर, एक चमचा घालू ना? या, दॅट विल बी फाईन। Yeah. Thank you so much. My pleasure. Excuse me. एक घोड घे। घे रे। मी नाही घेत। मुसन तरी का गप बसलाय तू? खा। तुम्ही कसणारे पेदरट आहेस तू? हा, दारूचा घोट पोटात गेला नाही तर तो मर्द कसला? तुम्ही आहात ना मर्द, तेवढं पुरे इसण्या। अरे बाबा, तू माझ लेकरू आहेस, तू माझ वासरू आहेस, तू माझ कोकरू आहेस, तुझी बेटा काळजी वाटते। हा, काळजी वाटते ते दिन्यानं तुला बोळ्या करून ठेवलंय, या शास्त्रज्ञांची जात आहे। हो, मालकांबद्दल काय बोलायचं नाही, सांगून ठेवतोय। चिडला मी, चिडला दारू दोपीचा माझा माहुळा चिडला मी बेहलो। इसण्या, अरे विचार कर गड्या, राब राब राबला सुत काय गावले रे तुला? पैकीच सोड, माणूस साठी टेचाच जगला पाहिजे। माझ्याकडे बघ, मी कसा टेचाच जगलोय, तू नाही कधी दारू प्याला, नाही कुठलं लपड केलं। जाऊ द्या, जाऊ द्या, ते पण निदान लगीन तरी करायचं काय रे? गावात कुणी बघितले का? अहो, शोभत का? शोभत का तुम्हाला? तुमचं वय काय? तुम्ही बोलता का? म्हातार झालो गे रे, अरे माझी जेवणी हातात होती ना, तेव्हा हात धुवून घेतलं, तुझ्यासारखं नाही। हो का? पण काय हो, तुमचं तरी कुठे झालंय लगीन? लगीन? अरे त्याच्यासाठी लगीन कशाला करायला हवं? ते बी केलं असत। पण ती कोणती सांगा ना आजोबा, ही ती कोण? हे तुला काय वाटत? मी दारूतून भागलोय असं कस? सोपान आजोबा, मला तुम्ही तुमचा लेकरू म्हणता ना, कोकरू म्हणता ना, मग सांगा ना ही ती कोण?
नागिनीचापणा, मिरचीचा तिखटपणा आणि इजीचा जाळ होता तिच्या रूपात, ती माझी इंदू. इंदू? ती माझी इंदू. लगीन करायचं होतं मला तिच्या संग. मी काय नाही केलं तिच्यासाठी? अर्थात सैतानाला माझं प्रेम बी विकलं. या सैतानाने सगळ्या शास्त्रांनी मिळून तिची थिंड काढली. थिंड का? भालचंद्र. भालचंद्रराव त्यांचं काय? भालचंद्ररावाने माझी इंदू. सोपान आजोबा, ते भालचंद्र रावांबद्दल काहीतरी सांगत होता. काय काय सांगा ना. नाव काढू नको त्याच. कुत्र्याची आवलात. देव माणूस, देव माणूस, चुकीच काहीतरी बोललो मी. भालचंद्रराव म्हणजे देव माणूस. लय देव माणूस. अहो सोपान आजोबा, पण त्या इंदू बद्दल काहीतरी सांगत होता ना तुम्ही. हा काय झालं तिचं? इंदू कसा का पोहोचू तुझ्या पावतर? आणि कस सांगू तुला? म्हणजे इंदू जिवंत आहे अजून? गेली माझी इंदू, गेली. या शास्त्रांनी नेली तिला. सोपान आजोबा, तुम्हाला फोन कुणाला करायचा होता? कोण आहे तुमचं वाड्याच्या बाहेर? ती. कोण ती? ती इंदू. पण ती तर गेली म्हणता ना. गेली म्हणजे इंदू गेली. मी पण जातो. हे सगळं आवर. हा आवर तुम्ही. हे बाटलीचं पण ठेव. ठेवतो ठेवतो. मी जातो. इकडे काय काय दारू पिणं वाईट. याच्या पुढं दारू पिऊ नको. आय आण पुन्हा प्यालेला दिसला ना थोबड फोडीन. सोपान आजोबा. हो सोपान आजोबा ऐका ना. हो ऐका ना. सांगत होता ना तुम्ही. ऐका ना. ओ ती ती कोणती सांगत होता ना. आओ आओ. हिला काय खट आहे म्हातारा. वर मलाच मारून गेला. आणशील दारू आणशील. मूर्ख कुठला. काही दिवस मी खूप डिस्टर्ब आहे विक्रांत. ते दिसतंय मला. तीन रिकामा बाटल्या बघितल्या आहेत तुझ्या डस्टबिनमध्ये. वन्स अ कॉप ऑलवेज अ कॉप. काय झालंय ताईंनी? पुन्हा काही प्रॉब्लेम? मिसेस शास्त्री, डू यू मीन शुभ्रा शास्त्री? त्या आल्या होत्या इथे. त्यांना त्यांचा एक प्रॉब्लेम आहे विक्रांत, जो कोणा एकेकाळी माझा प्रॉब्लेम होता. त्यांना आता जे जाणवत आहे ते कोणा एकेकाळी मला जाणवलं होतं. आणि ते कोणामुळे होत आहे हे मला कळलं होतं. तिचा आणि मिसेस शास्त्रींचा काय संबंध आहे विक्रांत? ती ते त्या या अशा भाषेत जर तू बोलणार असशील तर माझ्याकडनं काही समजण्याची अपेक्षा ठेवू नकोस विराज. विक्रांत, माझ्या आयुष्यातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी
मी तुझ्याबरोबर शेअर केले आहेत विक्रांत, पण जवळ जवळ सगळ्या गोष्टी. ओ अच्छा, म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या तू माझ्यापासून. हो कोणत्या? आमच्या लग्नाच्या. मला हा कॉल घ्यावा लागेल. गो अहेड, गिव मी अ मोमेंट. हा बनसोडे बोल. रिपोर्ट आलाय. फॅन्टॅस्टिक.